नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल थंबनेलवरून बघू शकता। एकदा आपल्या डिस्प्लेवर एक नंबर असा डिझाईन तुम्हाला पाहायला मिळेल। मित्रांनो, विषय आहे पसंती 16 निमंत्रण पत्रिका। तर मित्रांनो, सगळं मटेरियल PLB फाईल तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे। तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा। काय करायचं मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे PLB फाईलची, तुम्हाला तिथून डाउनलोड करायची आहे PLB फाईल। PLB फाईल डाउनलोड झाल्यावर मित्रांनो काय करायचं आहे, ते आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला अनझिप करून घ्यायचं आहे। ती एक झिप फाईल आहे, तर ती एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची आहे। तर त्यासाठी आपल्याला ती डाउनलोड करायची आहे। डाउनलोड झाल्यावर आपल्याला यायचं आहे फाईल मॅनेजरमध्ये, आणि तुमच्या ती डाउनलोड फोल्डरमध्ये येईल। तर डाउनलोड फोल्डरमध्ये ती फाईल शोधा। मी आता ही मित्रांनो बघू शकता यूट्यूब PLB म्हणून इथे चापानी पसंती 16 ही फाईल तुम्हाला इथे पाहायला मिळेल। तर ही फाईलवर मी आता तुम्हाला दाखवतो प्रॉपरली कशी स्टेप आहे ती। तर मित्रांनो, लॉन्ग प्रेस करायचं आहे, 3 डॉटवर जायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट फाईल करायचं आहे। मित्रांनो म्हणजे काय, सिम्पली आपल्याला हे अनझिप करून घ्यायची आहे, ती झिप फाईल आहे। तर मी एक्स्ट्रॅक्ट फाईल करतो क्लिक। मी पेरेंट फोल्डरलाच एक्स्ट्रॅक्ट करून घेतो आहे, म्हणजे एक नवीन फोल्डर तयार होतो, ते एक्स्ट्रॅक्ट करून घेतो। तर मित्रांनो, ही फाईल आहे पासवर्ड प्रोटेक्ट। तर पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये मिळून जाईल तुम्हाला। तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा। मी आता पासवर्ड टाकून घेतो मित्रांनो, पासवर्ड टाकून घेतो मित्रांनो। ओके, पासवर्ड सिम्पली मी तिथे पेस्ट केला आहे मित्रांनो, तुम्हाला 2 स्टेपमध्ये मिळेल। टाकून द्या, कॅपिटल आहे मित्रांनो, सिम्पली ओके करून घेतो। बघू शकता एक नवीन फोल्डर तयार झाला आहे मित्रांनो इथे, त्याच्या आतमध्ये आपल्याला PLB फाईल पाहायला मिळेल। ओके, ही बघा, बघू शकता इकडे PLB आपल्याला मिळालेली आहे। तर सिम्पली काय करायचं आहे, आता पूर्ण बॅग जायचं आहे। आता काय, आपल्याला पिक्सेल लॅब ओपन करायचं। पिक्सेल लॅब ओपन केला मित्रांनो, आपल्याला जायचं आहे 3 डॉटवर, open.plp वर क्लिक करायचं आहे मित्रांनो। आपल्याला इकडे वरती 3 ऑप्शन आहेत मित्रांनो, .plp वाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला मित्रांनो। आता ती शोधायचं आहे ज्या फोल्डरमध्ये आपण ती फाईल एक्स्ट्रॅक्ट केली, ती शोधायचं आहे। तर मी माझा फोल्डर होता आय गेस YouTube PLP, मी YouTube PLP फोल्डरमध्ये गेलो। बघू शकता चापानीपासून ती 16 हे हा फोल्डर इकडे आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्यावर सिम्पली क्लिक केलं, बघू शकता इकडे आतमध्ये तेच रिनेम आहे। बघू शकता इकडे रिनेम, बघू शकता नाव इथे आतमध्ये दाखवू शकतो तुम्हाला मी, इथे बघा तेच नाव आहे, ते आत्ता आपण एक्स्ट्रॅक्ट केलं। सिम्पली त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ओपन आणि ॲड करून घ्यायचं आहे, वेट करायचं आहे। ओके, एक सिम्पली एकदा बॅक करून घ्यायचं आहे। बघू शकता आपली PLP फाईल इथे ओपन झालेली आहे। बघू शकता इकडे इकडे क्लिक करायचं आहे, जे लॉक आहे ते अनलॉक करून घ्यायचं आहे तुम्हाला। सिम्पली हा आपला चॅनलचा लोगो आहे, डिलीट करायचं आहे, तुमचा लोगो टाकायचा आहे। बघू शकता तुम्हाला सर्व काही इकडे एडिटेबल आहे, इझिली तुम्ही सर्व काही एडिट करू शकता मित्रांनो। तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली ही जर तुम्हाला फॉन्ट बनवायची असेल तर मित्रांनो हे इंडिया फॉन्ट आहे, इंडिया फॉन्ट कन्व्हर्टरची तुम्हाला गरज लागेल। तर मित्रांनो हे जर बनवायचं असेल तर तुम्हाला युनिक ॲप्लिकेशन एक मिळतो, त्याचं नाव आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवू शकतो मी इकडे, युनिकोड पॅड आहे हा मित्रांनो। तुम्हाला ॲप्लिकेशन प्ले स्टोअरला पण मिळून जाईल, ते डाउनलोड करून तुम्हाला एक फॉन्ट आहे मित्रांनो, ती तुम्हाला सिम्पली मी जर हवी असेल तर मला DM करा, मी तुम्हाला नक्की प्रोव्हाइड करेन। इथे जाऊन सिम्पली ते तुम्हाला क्रिएट करून घ्यायचं आहे जे काय असेल ते ना। आता काय करायचं मित्रांनो, इथे एडिटेबल आहे, सगळं एडिट करून घ्यायचं आहे जे काय असेल ते। हे थर्डवाल्या ऑप्शनवर जाऊन इकडे तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे, तर अल्ट्रामध्ये जाऊन शेअर इट सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं आहे मित्रांनो। UPL जे काय असेल कार्ड तर तुमचं सेव्ह होईल गॅलरीमध्ये मित्रांनो। काहीसा असा आपल्याला कार्ड पाहायला मिळेल, एक नंबर असा, हे असं सर्कल वगैरे आपलं जे काय आहे कॅनव्हास डिझाईन केलेला, अशा प्रकारे आता मस्त एकदम तयार झालेलं बघू शकता इकडे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या अशा नवीन व्हिडिओसाठी। तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या, बाय बाय।